त्या ठिकाणी शिवी दिलेली नाही आणि कोणी शिवी दिली हे सगळ्यांनी बघितलेलं आहे। शिवी देणारे तिथे कोण होते मला ती शिवी देता येत नाही पण कोण होते हे सगळ्यांनी बघितलं आहे। विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनी विधानसभेत राडा घातला। विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडून एम्पिरिकल डेटा मिळवण्याबाबत ठराव मांडण्यात आला। यावेळी विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला। या गोंधळातच सभागृहात ठराव मांडण्यात आला। त्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आवाजी मतदानाने हा ठराव मंजूर केला। अध्यक्षपदी बसलेले भास्कर जाधव ऐकत नसल्याने फडणवीस यांनी हेडफोन सभागृहात खाली फेकून दिला। भाजपा आमदारांनी सभागृहात चांगलाच गोंधळ देखील घातला। भाजपच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे धाव घेतली आणि माईक खेचण्याचाही प्रयत्न केला। या प्रकरणानंतर भाजपच्या 12 आमदारांचं वर्षभरासाठी निलंबनही करण्यात आलं। यामध्ये गिरीश महाजन, संजय कुटे, अभिमन्यू पवार, आशिष शेलार, पराग अळवणी, योगेश सागर, राम सातपुते, नारायण कुचे, अतुल भातखळकर, बंटी भांगडिया, हरीश पिंपळे, जयकुमार रावल या आमदारांचा समावेश आहे। विधानसभा स्थगित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात देवेंद्र फडणवीस गेले असताना विरोधी आमदार आणि सत्ताधारी आमदार यांच्यात धक्काबुक्की झाली। देवेंद्र फडणवीस यांना सभागृहात बोलू दिलं नाही असा आरोपही करण्यात आला। यावेळी भास्कर जाधव आणि विरोधी आमदारांची धक्काबुक्की झाली। त्यानंतर आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीने हा वाद सोडवण्यात आला। मात्र विधानसभा दालनात तालिका अध्यक्षांना कुठल्याही पद्धतीची धक्काबुक्की झाली नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। ही एक तयार केलेली स्टोरी असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। माझ्यावर कोणी हक्कभंग आणला तरीही मला परवा नाही। मी स्पष्टपणे सांगतो, स्टोरी तयार करण्यात आली। स्टोरी एकाही भाजपच्या सदस्याने त्या ठिकाणी शिवी दिलेली नाही आणि कोणी शिवी दिली हे सगळ्यांनी बघितलेलं आहे। शिवी देणारे तिथे कोण होते मला ती शिवी देता येत नाही पण कोण होते हे सगळ्यांनी बघितलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेचे सदस्य तिथे येऊन त्यांनी धक्काबुक्की केली त्याच्यावर भाजपचे सदस्य काही आक्रमक झाले पण तेही आम्ही होऊ दिलं नाही। त्यांना आम्ही बाजूला केलं आणि जी काही थोडे हिटेड एक्सचेंजेस झाले त्या संदर्भात आशिष शेलार यांनी श्री भास्कर जाधव यांना सांगितलं, सर्वांच्या वतीनं मी तुमची क्षमा मागतो आणि तो विषय संपला। त्यानंतर भास्कर जाधव साहेब आशिष शेलारांच्या, गिरीश महाजनांच्या सगळ्यांच्या गळे भेटले, त्यांनी गळे भेट केली आणि तो विषय संपवून आम्ही बाहेर आलो। आणि त्यानंतर या सरकारच्या काही मंत्र्यांनी मिळून ही स्टोरी तयार केली, स्टोरी आमचे आमदार सस्पेंड करण्याकरता, कारण या ठिकाणी ओबीसीच्या संदर्भातही हे सरकार फेल झालं आहे आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भातही हे सरकार फेल झालेलं आहे। आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक केंद्र सरकारकडे ठराव पाठवण्याचा प्रयत्न यांचा चाललेला आहे। खरं म्हणजे पुन्हा एकदा मराठा समाजाला फसवण्याचं काम या ठरावाच्या माध्यमातून होत आहे। मी जाणीवपूर्वक आपल्याकडे जस्टिस दिलीप भोसले जे अलाहाबाद हायकोर्टाचे म्हणजे उत्तर प्रदेश हायकोर्टाचे चीफ जस्टिस होते त्यांची कमिटी ठाकरे सरकारने तयार केली होती आणि याच्यामध्ये डरायस खंबाटा यांच्यासारखे माजी महाधिवक्ता आणि रफीक दादा यांच्यासारखे ज्येष्ठ विधिज्ञ होते आणि यांनी अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे ते आपण बघितलं पाहिजे।